पैठण तालुक्यातील शासकीय कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक बंद। शासकीय कार्यालयातील दूरध्वनी त्वरित चालू करा, किशोर तांगडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। याविषयीचे सविस्तर उत्तर असे की पैठण तालुक्यात जवळपास 25 शासकीय कार्यालय आहेत। या सर्व कार्यालयामध्ये दूरध्वनी सेवा कार्यान्वित होती, मात्र गेल्या एक वर्षापासून जवळपास सर्व शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सेवा बंद पडली असल्याचे उघडकीस आले असून अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचे फोन घेत नसल्याने कार्यालयात अधिकारी कर्मचारी आहेत की नाही हे कळत नसल्याने नागरिकांना कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे। सर्व शासकीय कार्यालयातील दूरध्वनी तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मी पैठणकर या सामाजिक ग्रुपचे किशोर तांगडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। मागील काही महिन्यापासून पैठण तालुक्यातील जवळपास 98% लँडलाईन दूरध्वनी क्रमांक शासकीय कार्यालय बंद अवस्थेमध्ये आहे। यामध्ये बहुतांश महत्त्वाचे कार्यालय तहसील असो, पंचायत समिती असो, अग्निशामक असो, आरोग्य असो, कृषी विभाग असो, शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक 3 वर्षाला सरकारी अधिकाऱ्याची बदली होत असते। सर्वसामान्य नागरिकांकडे प्रत्येक नवीन आलेला अधिकाऱ्यांचा नंबर असेलच हे नक्की सांगता येत नाही, त्यामुळे एखाद्या कामाचा पाठपुरावासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या लोकांना लँडलाईन बंद असल्यामुळे, दूरध्वनी क्रमांक बंद असल्यामुळे छोट्याच्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना पैठण शहरामध्ये येणं लागतं। एकीकडे कोरोनाची उद्भवत असलेली परिस्थिती यामुळे शक्यतो पैठणमध्ये शहरामध्ये गर्दी वाढू न देण्यासाठी जर दूरध्वनी क्रमांक सर्व चालू असते तर त्याची जी काही कामाची माहिती त्याला मिळवायची असेल, पाठपुरावा करायचा असेल, तर तो त्याच्या गावावरून कॉल करून हा ती माहिती सदरी मिळू शकतो। आम्ही याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केलेली आहे, लवकरात लवकर सर्व दूरध्वनी चालू करावे अशी आमची पैठणकर ग्रुपच्या वतीनं विनंती असणार आहे। या सगळ्यामध्ये सकारात्मक बाब म्हणजे पैठण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची लँडलाईन चालू आहे, दूरध्वनी चालू आहे, आणि विशेष करून त्यांनी त्या बिलामध्ये BSNLचं ब्रॉडबँड कनेक्शन म्हणजे इंटरनेटची सेवासुद्धा ते व्यवस्थित वापरत आहेत। आमची अशी विनंती असणार आहे प्रशासनाला की तुम्ही पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचं अनुकरण इतर कार्यालयांनी करावं व सर्व कार्यालयातील दूरध्वनी त्वरित चालू करावी ही आमची पैठणकर ग्रुपच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती। धन्यवाद।